जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, सर्वात प्रथम माझ्या सर्व गुरुवर्गीयांना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच आपले सर्व विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत, कारण मुलांचं भरपूर मुलांचं कमेंट येत आहेत की सर 4 तारीख सुद्धा गेली अजून मुंबई पोलीस भरतीची लिस्ट लागली नाही मेडिकल संदर्भात, आणि त्याच्यानंतर जी काही वनरक्षकची भरती आहे त्यांचा सुद्धा अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही। आणि दुसरी गोष्ट वयवाढी संदर्भात मुलांचा अनेक प्रश्न होता की सर आता जी काही पोलीस भरती येणार आहे या पोलीस भरतीमध्ये आम्हाला वय वाढून मिळणार आहे का किंवा नाही, याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, तरी सुद्धा मुलांचा हा प्रश्न काही सुटत नाहीये। त्यामुळे हा आजचा खास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तत्पूर्वी मित्रांनो, आज गुरु पौर्णिमा निमित्त सर्व आपला जो काही कोर्स आहे पोलीस भरतीचा, या कोर्स वरती 500 रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट कूपन मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्याला तो कोर्स जॉईन करायचा आहे स्पेशल पोलीस भरती, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ऍप डाउनलोड करून तुम्ही डिस्काउंट कूपन मिळवू शकता। तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला फ्री मध्ये टेस्ट वगैरे सोडवायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळत राहतील। तर पहा मित्रांनो, सर्वात प्रथम प्रश्न घेऊया आपण डॉक्युमेंट मेडिकल संदर्भात। आता जो काही एक जी आर मागे निघाला होता, एक परिपत्रक मुंबई पोलीससाठी निघाला होता, आणि त्यामध्ये म्हटलं होतं की 4 तारखेपासून मेडिकलला सुरुवात होणार आहे। आज 5 तारीख येऊन गेली, अजूनपर्यंत नवीन लिस्ट लागलं नाही। मित्रांनो, काहीतरी तांत्रिक अडचणी असतात किंवा ते नियोजित होतं, किंवा त्या ज्या दिवशी नियोजन केलेलं आहे त्या दिवशीच काम होईल असं पण नसतं, कधी कधी त्याला 2-4 दिवस मागे पुढे होतात। त्यामुळे आपल्याला वेट करावं लागेल, आपल्याला संयम ठेवावे लागतील, कारण या गोष्टी आता तुमची निवड झाली आहे, तुमची मेडिकल झालेली आहे, आता तुमचं टेन्शन नाही मित्रांनो, तुम्हाला कोणी काढू शकणार नाहीये। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हळूहळू प्रोसिजर होतील, आणि जशी काही नवीन पीडीएफ किंवा नवीन परिपत्रक मुंबई पोलिसांकडून जाहीर होणार किंवा जी काही नवीन लिस्ट लागणार, ती लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात प्रथम भेटून जातील, त्यामुळे काळजी करू नका। ओके, हे झाला मुंबई पोलीस भरतीचा प्रश्न। त्याच्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वनरक्षक भरतीबद्दल। बघा, आता जे काय टीसीएस कंपनीकडून आपली एक्झाम चालू आहेत, आता तलाठीची चालू आहे, वनरक्षकच्या झाल्या, त्याच्या अगोदरच्या एक्झाम झाल्या, आणखी पुढच्या येणाऱ्या एक्झामचं नियोजित आहे, त्यामुळे सर्व त्या कंपनीवरती सर्व बाजूने एक्झामचं नियोजन चालू आहे। त्यामध्ये पेपर फुटीचे प्रकरण होत आहेत, अशा बऱ्याचशा काही गोष्टी घडतात, त्यामुळे निकाल लावण्यासाठी कदाचित विलंब लागू शकतो किंवा कदाचित थोडे दिवस जास्त लागणार। त्यामुळे मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेट केल्याशिवाय पर्याय नाही, हे खास करून वनरक्षक भरतीवाले। मित्रांनो, सध्या तुमचा जो सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे आत्ताच्या कंडिशनला 5 किलोमीटर रनिंग, या 5 किलोमीटर रनिंग वरती फोकस करा। त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळ कसे करता येईल, कव्हर कसे करता येईल, या गोष्टीकडे लक्ष द्या। तुम्ही ही गोष्टीचा विचार करत नका बसू की मेरिट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल, सगळं होणार मित्रांनो, मेरिट पण लागून जाईल, सगळं काय होऊन जाईल। आणि ज्या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 45% मार्क्स घेऊन तुम्ही पास होऊ शकतात, म्हणजे सर्वसाधारण 120 पैकी 54 पुढे। तर आणि त्याच्यानंतर चाळणी परीक्षा पुढची सगळ्यात अवघड म्हणजे 5 किलोमीटर रनिंग आहे, हाय का नाही? मग त्यामुळे मेरिट वनरक्षकची कमीच लागेल काय, त्याची काळजी करू नका तुम्ही। आणि जर तुम्हाला 60 पुढे मार्क असतील तर तुम्ही आरामात प्रॅक्टिस करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आहे का नाही? त्यामुळे मित्रांनो, वनरक्षकवाल्यांनी अजूनपर्यंत नवीन अपडेट आलेले नाहीये, जशी नवीन अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला 100% भेटणार, किंवा तुमच्यासाठी मी 100% व्हिडिओ घेऊन येणार। अनेक मुलांचं या संदर्भात मला वारंवार व्हॉट्सअपवरती मेसेज येत होता, म्हणून हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। त्याच्यानंतर मुद्दा पुढचा आहे मित्रांनो, वयवाढी संदर्भात। कोरोनामुळे म्हणा किंवा कशा कारणामुळे म्हणा, आपले भरपूर असे मुलं आहेत ज्यांचं वय आता संपलेलं आहे पोलीस भरतीसाठी, म्हणजे कास्ट मध्ये असलेले ते 33 पार झालेले आहेत, आणि जे कास्ट मध्ये नसतील त्यांचं 28+ झालेले आहेत। मग अशा विद्यार्थ्यांना वयवाढी संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की
एकदा तुम्हाला किंवा एकदा आपल्याला वय वाढून दिलेलं आहे पोलीस भरतीला आणि येणाऱ्या पोलीस भरती जी काय असेल त्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा वय वाढून देण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे मित्रांनो। बाकी कसं आहे शेवटी ते एक थोडंसं रिस्क आहे, मी तर रिस्क म्हणणारच नाही कारण तुम्ही अभ्यास जर करताय, तुम्ही मैदानी चाचणी सराव करता ते वाया जाणार नाहीये। तुम्ही अभ्यास करत असाल, कंटिन्यू अभ्यास ठेवला असेल, तुम्ही 35 जरी पार झाला असेल तर तुम्ही वनरक्षक भरती सॉरी नगर परिषद मध्ये प्रयत्न करू शकता, जिल्हा परिषद मध्ये प्रयत्न करू शकता, त्याचा उपयोग तुम्हाला तिथं होऊ शकतो। आता आरोग्य सेवकामध्ये एवढ्या जागा निघाल्यात त्या ठिकाणी तुम्ही उपयोग करा, नाराज होऊ नका आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत सोडू सुद्धा नका। मित्रांनो जी गोष्ट करताय ती मनापासून करा, शेवटपर्यंत करा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार। आणि परत एकदा सांगेल मी, वय वाढून देण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका, ठीक आहे। बाकी अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात, व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा टेलिग्राम डिस्कस ग्रुप जॉईन केलं तरी चालेल। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।